कोंडवा गावचे विकास पुरुष नागरिक अधिकार मंच अध्यक्ष समीर पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त एचव्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या सहकार्यातून मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन न्यू होरिझोन इंग्लिश स्कूल मिठानगर आणि सिटी लॉन्स पारगेनगर सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात करण्यात आलं होतं। या शिबिरात परिसरातील जवळपास शेकडो नागरिकांनी सहभाग घेत नेत्र तपासणीचा लाभ घेतला। साईबाबा नगर सर्वे नंबर 42 शिवनेरी नगर भाग्योदय नगर मिठानगर कोंडवा गावठाण नवाजी स्पार्क येथील आणि पारगेनगर येथील नागरिकांनी आयोजित भव्य प्रमाणपत्र नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद दिला। समीर पठाण मित्र परिवाराच्या वतीने नागरिकांचं आरोग्य अधिक चांगलं कसं राहील यासाठी सदैव प्रयत्नशील राहील। कोंडवा खुर्द मिठानगर भागामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर याचं आयोजन या ठिकाणी न्यू होरिझोन शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे। साईबाबा नगर असेल, सर्वे नंबर 42 असेल, शिवनेरी नगर असेल, भाग्योदय नगर असेल, मिठानगर असेल, कोंडवा गावठाण असेल, नवाजी पार्क असेल, इथून भव्य संख्येने नागरिक या ठिकाणी चेकअपसाठी आलेले आहे आणि सर्वजण या ठिकाणी त्याचा फायदा घेत आहे। मला अत्यंत आनंद होत आहे की माझ्या सर्व मित्र परिवाराने माझ्या वाढदिवसानिमित्त असा छान उपक्रम इथं राबून नागरिकांना निरोग्य आयुष्य जगण्यासाठी मदत केलेली आहे। या शाळेचे मुख्याध्यापिका परवीन मिस असतील, इकड भागाचे सलीम भाई असतील, शकील चाचा असतील, जुब्बी भाई असतील, मुज्जू भाई असतील, असे सर्व मित्रांनी मिळून या ठिकाणी मॅनेजमेंट सांभाळलेलं आहे आणि नागरिक याचा फायदा घेत आहे। मोफत शस्त्रक्रियाचा नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, तर मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याचे आभार मानले। सायंकाळी समीर पठाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी त्यांना भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या। बर्थडे के मौके पे इन्होंने जो आज ये मेडिकल कैंप स्पेशली जो आए इसके लिए उन्होंने कैंप रखा हुआ है चेकअप का, जिसके अंदर उन्होंने फ्री मोतीबिंदू का जो ऑपरेशन एंड उसके साथ में फ्री चश्मे मिलना, ये यहाँ के लोगों के लिए बहुत बड़ी बात है। एक्चुअली जो ये मोतीबिंदू का ऑपरेशन रहता है उसके लिए तकरीबन मेरे ख्याल से 25 से 30 हज़ार के आसपास खर्चे होते हैं, लेकिन इन्होंने ये एक बहुत बड़ा कदम उठाया यहाँ के लोगों के लिए, क्योंकि और अल्लाह ताला इसका अजर उनको ज़रूर मिलेगा और उनकी जितनी भी जायज़ ख्वाहिशें हैं जैसे कि आगे पॉलिटिक्स में या फिर सोशल वर्क में उनके जो भी ख्वाहिशात हैं अल्लाह ताला वो पूरी करें और उनको हमारे तमाम स्टाफ मैनेजमेंट और हमारे स्टूडेंट्स की और पेरेंट्स की जानिब से मैं उनको हार्दिक शुभेच्छा देती हूँ। और नज़दीक के लोग या दूर के लोग वो यहाँ आके अपना चेकअप कराए और फिर उन्हें पता चला कि भाई उन्हें नॉर्मल है या उनके कुछ प्रॉब्लम है, तो इसलिए ये बहुत अच्छी सहूलत थी, मुझे बहुत अच्छा लगा। पहले तो सबसे पहले समीर भाई को मैं जन्मदिन की बहुत सारी मुबारकबाद देता हूँ और उन्होंने जन्मदिन के मौके पर समीर शफी पठान साहब ने यहाँ पर फ्री आई चेकअप और मोतियाबिंदू का ऑपरेशन और फ्री में चश्मे वाटप, जिस किसी को भी नंबर का चश्मा है ना वो चेक करके उनको चश्मा दिया जा रहा है, इससे बहुत बहुत फ़ायदा हो रहा है यहाँ के लोगों को। आप देखेंगे यहाँ पर सभी लोग आ रहे हैं, बच्चे बूढ़े बड़े हर कोई आकर यहाँ पर इस कैंप का फ़ायदा उठा रहा है और ये बहुत ही बड़ी बात है कि यहाँ पर रहने वाले लोगों को इसका बहुत बहुत फ़ायदा हो रहा है। इसके लिए मैं समीर शफी पठान साहब को तहे दिल से धन्यवाद करता हूँ, उनका शुक्रिया अदा करता हूँ। या शिबिरासाठी नागरिक अधिकार मंच उपाध्यक्ष निखिल रोकडे, समीर पठाण मित्र परिवार यांचं विशेष सहकार्य मिळालं। समीर पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। सर्वप्रथम आमचे लहान बंधू समीर शफी पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जे मोतीबिंदूचं ऑपरेशन आणि फ्री चेकअप जी सोय केलेली आहे नागरिक अधिकार मंचाने, आम्ही ही खरोखरच आम्ही पाहतोय की खरोखरच लोकांपर्यंत पोहोचलेली आहे।
तळागाळापर्यंत हे स्कीम गेलेली आहे। विषय असाच आहे की नागरिक अधिकार मंचाचा विषय असा असतो की बाबा तळागाळातल्या माणसांची मदत करणे, ज्याला गरज खरंच गरज आहे त्या माणसांपर्यंत पोहोचणं हा नागरिक अधिकार मंचाचा शोध आहे। आणि त्यात आमचे बंधू आहेत समीर पठाण, हे तर विलोभनीय काम करतायत, त्यांच्या हाताला यशच लागो आणि आम्ही यशच देणार त्यांच्या हाताला। आम्हाला पब्लिककडून पण सपोर्ट आहे, जे लोक आमचे माता भगिनीने आहेत, वडीलधारी माणसं आहेत, त्यांचाही आम्हाला भरपूर सपोर्ट आहे। अजून कोणाला काही समस्या असेल तर तुम्ही नागरिक अधिकार मंचाच्या हेल्पलाईनवर या, आमच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की असा कार्यकर्ता वेळोवेळी येत नाही, तर असा कार्यकर्ता असा नेता शोधून भेटत नाही, तर ह्या नेत्याला पुढे नेण्याचं काम तुम्ही करायचं आहे।